आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी नेहा पारच्या स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। अकोला ते लखनौ गाडी क्रमांक 01903 स्पेशल श्रमिक एक्सप्रेस 4 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अकोला रेल्वे स्थानकावरून रवाना झाली। लॉकडाऊन मुळे इथे अडकून राहिलेले या उत्तर प्रदेशातील श्रमिक मजूर नागरिकांना आपल्या गावी जाण्याची अपेक्षा पूर्ण झाली। ते 5 मे रोजी दुपारपर्यंत लखनौला पोहोचतील। कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना आज विशेष श्रमिक रेल्वे गाडीने उत्तर प्रदेश लखनौ येथे रवाना करण्यात आले। या ट्रेनमध्ये 1192 प्रवासी होते। यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांची उपस्थिती होती। या सर्व मजुरांची काल आपण त्यांच्या मेडिकल ऑफिसरकडून वैद्यकीय तपासणी करून घेतलेली असून ते सगळे लोक असिम्प्टोमॅटिक आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही हे आम्ही त्यांच्या सर्व मेडिकल ऑफिसरकडून सर्टिफाय पण करून घेतलेलं आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, भुसावळ रेल्वे मंडळाचे सहायक वाणिज्य प्रबंधक अनिल बागले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाळवे, प्रांताधिकारी डॉक्टर निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते। दीपक गवई, स्वानंद मीडिया, अकोला। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।